खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची फारूक अहमद यांना उद्याच्या निवडणुकीत सहभाग घेता येऊ नये अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. कोणत्याही प्रकारचे औचित्य नसताना विधानसभा प्रचार मोहिमेत नांदेड दक्षिण विधानसभेतील उमेदवार फारूक अहमद यांनी टिपू सुलतान यांचा पुतळ्या उभारण्याबाबत विधान केले. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य नेते यांचे नाव घेऊन धमकी वजा भाषेचा प्रयोग केला. हिम्मत असेल तर कारवाई करा, पण मी पुतळा उभारणारच, असे देशाच्या सरकारला व गृहमंत्र्यांना आवाहन केले. पुतळा बसवल्यावर माझ्यावर काय कारवाई करायची आहे ते करा, मेरा कुछ उकाड नाही सकता, असे आवाहन देखील अहमद फारूक यांनी यावेळी केले. तसेच भारतीय घटनेनुसार दोन धर्मात तेढ निर्माण करणे, धार्मिक आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणे, प्रक्षोभन विधान करून समाजात तेढ निर्माण करणे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगानुसार जो कायदा लागू होऊ शकतो तो गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची निवडणूक रद्द करावी, त्यांना उद्याच्या निवडणुकीत सहभाग घेता येऊ नये. अशा प्रकारच्या धार्मिक चेतावणीखोर वक्तव्यामुळे यापूर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका रद्द झाल्या आहेत, तेव्हा यासंबंधी योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी अशा प्रकारचे पत्र खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे देऊन केली.